नमस्कार, मी अशोक कालबोडे आपलं मराठा बातमी न्यूज मध्ये स्वागत करतो. आणि आपण आता वळणार आहोत संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बातमीकडे. गेल्या 3 दशकांपासूनची महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समाजाची म्हणजेच मराठा समाजाची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मात्र परवाच मागासवर्ग आयोगाने आरक्षणासंदर्भातील अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. या अहवालानुसार मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका स्पष्ट होत आहे. गेल्या 3 दशकांपासून महाराष्ट्रातील मराठा समाजाची आरक्षणासंदर्भातील मागणी आहे. सुरुवातीला अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध संघटना व पक्षांनी मराठा आरक्षणावरती आवाज उठवला. मात्र गेल्या 2 वर्षांपासून संपूर्ण मराठा समाज लाखो कोटींच्या संख्येने रस्त्यावरती उतरून मराठा आरक्षणासाठीची मागणी करत आहे. या लढ्याचाच एक भाग म्हणजेच मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्र राज्य सरकारकडे सुपूर्द केलेला आरक्षणासंदर्भातील अहवाल आणि या अहवालानुसार मराठा आरक्षण देण्यासंदर्भातील सकारात्मक भूमिका. याबरोबरच मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळू शकतं यावरती मात्र तर्क वितर्क लावले जात आहेत. तसेच मीडियाच्या रिपोर्टनुसार 10% किंवा 16% आरक्षण मराठा समाजाला दिले जाऊ शकतं असं देखील सांगितलं जात आहे. मात्र गेल्या सरकारने 16% आरक्षण हे मराठा समाजाला दिलं होतं. यानंतर हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली. मात्र आता भाजप सरकार किती टक्के आणि कशाप्रकारे आरक्षण मराठा समाजाला देणार यावरती मात्र अद्यापपर्यंत प्रश्नचिन्ह दिसून येत आहे. मात्र मराठा वादळ न्यूजच्या सर्वेक्षणाच्या दृष्टीनुसार 10% आरक्षण हे मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं अशी दाट शक्यता दिसून येत आहे. तर पाहत राहा मराठा वादळ न्यूज मीडिया महाराष्ट्र.